नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा अतनुरे। आज आपण वर्णविचार हा टॉपिक बघणार आहोत। या अगोदर आपण वर्णविचार या टॉपिकचा बेसिक लेक्चर तुमच्या समोर मी अरे टाकलेला आहे, त्यामध्येही तुम्हाला वर्णविचाराबद्दल जवळपास सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। त्या आधारावर तुम्हाला जवळजवळ वर्णविचारावरली 70 ते 80% प्रश्न सुटतील याची शाश्वती मी तुम्हाला यापूर्वी पण दिलेली आहे। या लेक्चर नंतर मात्र प्रत्येकच प्रश्न सुटेल हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो। ओके, आता वर्णविचार हा टॉपिक बघताना ज्या मी पहिल्या लेक्चरमध्ये बेसिकमध्ये सांगितलंय ते खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। इथं पण तुम्हाला मी महत्त्वाचे सांगणार आहे, पण काही एक्स्ट्रा गोष्टी पण सांगणार आहे की जेणेकरून एखादा प्रश्न नव्यानं विचारला तर त्या ठिकाणी यावा। ओके, जे रिपिटेशन खूप वेळेस विचारतात मी त्या ठिकाणी जास्त जोर देणारच आहे, पण सोबत जे एक्स्ट्रा पॉइंट विचारतात किंवा विचारू शकतात असेही पॉइंट्स या ठिकाणी आपण घेतोय की जे सेंटेन्स स्वरूपात असतील वगैरे, तर मग तेही आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। ओके, त्यामुळं अगदी हा टॉपिक व्यवस्थित प्रत्येकाने बघा हा लेक्चर, आणि त्यानंतर मग तुम्ही स्वतः प्रश्न सोडवा। नाही सुटत असतील तर प्रश्न स्वतः व्हिडिओ बघा प्रश्नांचा, आणि बघा लेक्चर आणि व्हिडिओ बघितलात याच्या प्रश्नांचा, त्याच्यानंतर काही बघायची गरजच नाही रे। हा टॉपिक शिकून झाला त्यानंतर प्रश्न बघायचे, प्रश्नाचा व्हिडिओ बघायचा आपला, आणि प्रश्नाचा व्हिडिओ बघून झाला चांगलं समजून घ्या डायरेक्टली, आणि समजून घेऊन मग कुठलाही प्रश्न सोडवा। वर्णविचारवरला चुकला तर माझ्याचकडे या। ओके, तुम्ही वेगळं काही हातात घ्यायची गरज नाही, कुठली पुस्तक हातात घ्यायची गरज नाही, फक्त टॉपिक लेक्चर बघण्याच्या अगोदर काय थोडंफार वाचायचं फक्त मोरावळंबे सरांचं वाचून या। वर्णविचार टॉपिक असेल किंवा मग कुठलाही, किंवा मी शिकवणार आहे भाषा लिपी, पण त्याच्या अगोदर ते वाचून यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त चांगलं समजेल। ओके, मी शिकवण्याच्या अगोदर एकदा फक्त काय 3-4 पेजेस असतात का, जास्त नसतात प्लीज। ओके, तेवढं वाचून याल अशी अपेक्षा करतो, आणि मग जर तुम्ही एकदा जर माझा लेक्चर बघितलात पुन्हा तुम्हाला काही हातात घ्यायची गरज पडणार नाही, कारण मी सगळं वाचून आलेलं असतो। त्यामुळं तुम्हाला कुठलीही पुस्तक किंवा कुठलंही मटेरियल वेगळं वाचण्याची गरज पडणार नाही। प्रत्येक गोष्टीचे कन्सेप्ट असतील, कुठं कशा पद्धतीने लक्ष ठेवावं हे सगळं मी त्या ठिकाणी सांगतो, त्यामुळं कुणीही करे वेगळा प्रयत्न करू नका। चालते, चला तर बघा आता वर्णविचार हा टॉपिक कसं तुमची सिक्वेन्स काय असलं पाहिजे। पहिलं लेक्चर बघण्याच्या अगोदर मोरावळंबे सरांमधला तो टॉपिक वाचून घ्यायचा, नॉर्मली वाचून घेऊन यायचं, आणि वाचल्यानंतर मग काय हा लेक्चर बघायचा मी जे शिकवतोय ते, आणि लेक्चर बघितल्यानंतर क्वेश्चन बघून घ्या, आणि क्वेश्चन बघितल्यानंतर तुमचा कुठलाही प्रश्न काय आयुष्यात राहतच नाही आता त्या टॉपिकवरला। ओके, तुम्हाला आता मग तुम्ही काहीही प्रॅक्टिस सोडवू शकता, पुन्हा क्वेश्चन सोडवू शकता, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सोडवू शकता नंतर, किंवा मग तुम्हाला सराव वाटले सराव सोडवू शकता, तुम्ही तिथं परफेक्ट होता। ओके, चला तर आता वर्णविचार टॉपिक, सगळं वर्णावरच खेळ आहे। वर्णमाला, मुळाक्षरे असं आपण म्हणतो वर्णविचार जो आहे, तर वर्ण म्हणजे काय रे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतो। ओके, मूलध्वनी, मूलध्वनी म्हणजे काय रे बाबा, जे काय रे मूलध्वनी, आता हा कोणता आहे रे, अक्षर आहे। आता हा काय आहे रे, मूलध्वनी आहे। ओके, का तर कारण हा एकटा बनलेला आहे, मूळ आहे। मग हा जेव्हा म अधिक अ असा बनलेला असतो त्याला आपण म म्हणतो, हा मग काय रे, अक्षर आहे, आणि हे काय, मूलध्वनी आहे। ओके, मूलध्वनी आहे म्हणजे मूलध्वनींना, आणि मग हे करे हे रंगाने वर्णाने लिहून ठेवले असं याला वर्ण म्हणतो आपण, आणि जर लिहून नाही ठेवले तर मग करे ते हवेत विरतात, म्हणजे काय रे हवेत ते नाहीसे होतात, म्हणून यांना रंगानं आपण लिहून ठेवतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, वर्ण असं म्हणतो। आणि या वर्णामध्ये जेव्हा अक्षर मिसळतो आपण, करे स्वर मिसळतो, ते अक्षर बनते, आणि प्रत्येक अक्षरात स्वर असतेच, नुसता स्वर असला तो अक्षरच आहे ना, प्रत्येक अक्षरात स्वर असतोच, वाक्य बरोबर का चूक, बरोबर आहे। ओके, मग आता वर्णमाला, वर्णविचार या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, वर्णमाला आहे। मी पुनश्च एकदा वर्णमाला लिहितो, करे वर्णमाला वर्णाची उच्चारस्थाने काय असतील ते सगळे। ओके, आपण एकदा वर्णमाला बघू आधुनिक, जी आता 10 नोव्हेंबर 2022 रोजी जी आलेली आहे त्यानुसार आपण वर्णमाला बघू। ओके, अ आ ई आणि काय रे, रु आणि लु, काय रे रु आणि लु येईल, ई ई उ उ ई उ उ, रु लु
त्यानंतर काय रे ए आ बघा ए नंतर ए आहे त्यांनी ए नंतर दिले बघा काय रे ए नंतर ए जो नवीन आलेला आहे ए नंतर आय नंतर ओ ओ नंतर पुन्हा अ आलेला आहे बरोबर आणि नंतर काय रे आओ हे झाले काय आता हे किती आहेत रे बघा ही आपली वर्णमाला आहे पहिले वर्णमाला बघतोय आपण काय याच्यावर सगळा खेळ आहे अ आ इ ई उ ऊ रु लु ए आ ए ओ आ औ हे काय स्वर झाले किती रे ही स्वर आहेत स्वर किती आहेत पुन्हा सांगतो स्वर 14 आहेत मग पूर्वी किती होते 12 होते मग कोणते नव्हते रे पूर्वी हे नव्हते हे दोन नव्हते हे कोण्या भाषेतून आलेत मग हे इंग्रजी मधून मराठीत आलेले आहेत इंग्रजी मधून मराठी भाषेत आलेत विचारतात कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत इंग्रजी आपण म्हणतो की बघा बॅट इंग्रजी शब्द आहे ना बॅट बॅट बघा मग याच्यावर काय रे ब अधिक ॲ आहे म्हणून हे बॅ झालेलं आहे बरोबर बॅ असं झालेलं आहे बॅ ओके प्रत्येक व्यंजनामध्ये काय असते रे स्वर असतेच आणि स्वराशिवाय व्यंजन तयार होत नाही बघा आता काय रे काय अ आ ई ऊ ऊ रु लु ए ऐ ओ औ हे काय मग आता हे दोन कुठून आलेले पूर्वी फक्त 12 होते आता किती झालेत 14 झालेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 स्वर आता 14 झालेले आहेत हे दोन कुठून आलेत इंग्रजी भाषेतून आलेत कोणत्या भाषेतून आले असे विचारतात यांना करे मराठीत समावेश करा असं कुणी म्हणलेलं आहे अरविंद मंगळूरकर यांनी विचारतात ते पण अरविंद मंगळूरकर यांनी ओके अरविंद मंगळूरकर यांनी मात्र काय हे मराठीत समावेश करा आणि ऑला असं सांगण्यात आलेलं आहे आणि मग यांना करे इंग्रजीतून मराठीत घेतलंय म्हणजे काय रे दुसऱ्या भाषेतून दत्तक म्हणजे इंग्रजी भाषेतून आपण दत्तक घेतलीत म्हणून याला आदत्त स्वर असंही म्हणतात काय म्हणतात आदत्त स्वर आदत्त स्वर असंही म्हणतात कोणती आदत्त आले दत्तक स्वर काय म्हणायचं आले रे दत्तक हे आला आदत्त स्वर असंही म्हणतात याच्यावर काय असा प्रश्न तयार अजून आला नाही हे इंग्रजी किंवा अरविंद मंगळूरकर याच्यावरही आलं नाही पण इंग्रजी भाषेतून आलेत असं विचारलेलं आहे ओके आणि हे स्वर आहेत लक्षात घ्या आणि अ मग हे स्वर कोणकोणते आहेत ते पुन्हा बघा अ आ ई ए उ ऊ रु लु ए ऐ ओ ओके हे स्वर आहेत आता बघा आता स्वरादी बघा कशी रचना आहे आपल्या वर्णमालेची रचना कशी आहे वर्णमालेमध्ये काय काय आहे रे वर्णमालाची रचना म्हणला तर पहिलं स्वर आहेत बघा असाच क्रम आहे जसा अल्फाबेटिकली म्हणतो किंवा त्याला आपण आकार विल्हे क्रम सुरुवातीला स्वर आहेत नंतर स्वरादी आहेत आपण मराठी करे लहानपणी शिकलेले सगळं पहिलं स्वर नंतर स्वरादी नंतर मग तिसऱ्या क्रमांकाला व्यंजने आणि चौथ्या क्रमांकाला काय तरी विशेष संयुक्त व्यंजने असं चार पार्ट आहेत स्वर हे 14 आहेत स्वरादी 2 आहेत व्यंजने 34 आहेत विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत ओके अशी ही आपली रचना आहे आताच्या 10 नोव्हेंबर 2022 च्या करे जी आर नुसार मग वर्णमाला किती आहे रे टोटल किती आहेत आता 52 आहेत 52 ओके मग स्वरादी आता बघा आता स्वरादी किती आहेत रे स्वरादी स्वरादी 2 आहेत कोणकोणते आहेत अम आहा कोणते रे अम आहा म्हणजे अनुस्वार विसर्ग अनुस्वार विसर्ग यांना कोणतं चिन्हाचं नाव काय यांच्या या चिन्हाचं नाव काय अनुस्वार आणि विसर्ग त्याला शीर्षबिंदू असे म्हणतात आणि हे काय विसर्ग मग स्वरादी कोणते आहेत अम आहा अम आहा अम आहा ओके त्यानंतर आता व्यंजने बघू आपण व्यंजने व्यंजने मग व्यंजने किती आहेत रे 34 आहेत किती 34 व्यंजने आहेत बघू आपण आता व्यंजने बघा इकडं क ख ग घ न न ओके हे अनुनासिक आहे ते सगळं सांगतो मी काय आहे ते त्यानंतर बघा हे काय रे क ख ग घ न हे कसं लक्षात ठेवायला सांगितलंय कचाट्यात पाय क च ट त प बरोबर च छ ज झ आणि काय रे ञ हे तुम्हाला फरक सांगितलाय तो त्र नाही ञ ञ नाकातून म्हणायचं उच्चार
वांगमय मधलं वांग 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 आहे ओके आणि हे ड आहे अजून थोडं स्पष्ट काढतो ड ड ओके ट ठ ड ढ ण त थ द करे त थ द ध न प फ ब भ म आ संगीत म्हणल्यासारखं व्हायला का रे तर म्हणतात आहे काय म्हणतं रे काय म्हणते मास्तर तुमचा कोणी ऐकत असेल तुमचं जर समजा काय आई वडील किंवा मग भाऊ अरे कोणता मास्तर रे असला शिकवणारा बरोबर पाहत अरे का रे ही काय आपली 25 बघा याच्या या व्यंजनामध्ये आपण काय काय करतो प्रकार ही स्पर्श व्यंजने आहेत स्पर्श व्यंजने म्हणजे का रे ह्यांचा उच्चार करताना शरीरात करे मुखातील कोणत्या ना कोणत्या अवयवाशी स्पर्श होतो तोंड अस करे ओठ असेल कंठ असेल तालू असेल जीभ असेल मृदा असेल दात असतील याच्याशी स्पर्श होतो म्हणून याला स्पर्श व्यंजने म्हणतात आणि यांचं वर्गीकरण करता येते म्हणून याला करे वर्गीय व्यंजने देखील म्हणतात हे किती आहेत मग हे 25 आहेत बघा ना असं 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 म्हणजे 5 5 25 बघा ना तुम्ही 25 25 अरे 5 5 5 चा ग्रुप आहे 25 ओके आपण नंतर सांगू बाकी बघा आता बाकी अवर्गीय व्यंजने कोणती आहेत बघा अवर्गीय जे आहेत अवर्गीय ज्याला म्हणतो आपण जे अवर्गीय आहेत म्हणजे याच्यापेक्षा वेगळे य र ल व ओके सर खालचं दिसतंय का श श स आणि ह आणि ळ ओके दिसतंय ळ पर्यंत ओके आता अवर्गीय य र ल व श श स ह आणि ळ ही काय झाली आता बघा हे किती 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके 9 आणि हे 25 किती झालं रे 9 25 34 आता विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने कोणते आहेत रे बाबा विशेष संयुक्त व्यंजने श आणि ज्ञ कोणतं हे क्ष हलंत पाहिजे हा ए ज्ञ जनरली बघा जेव्हा वर्णमाला आपण शाळेमध्ये शिकतो शाळेमध्ये जी मुळाक्षर आपण शाळेमध्ये शिकतो त्यांना लंगडं करून शिकण्याची गरज नाही त्यात अयुक्त शिकवलं तरी चालते का तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून याला कला सरळ ठेवून बी लिहिता येते शिकवताना पण मूळ ही करे हलंत असतात आणि जर हलंत नसतील तर ते चुकीचं आहे बघा हे असं हलंत पाहिजेच नाही तर माझंही चुकीचं आहे समजायचं बरोबर ते हलंतच पाहिजेत ओके हलंतच पाहिजे चला आता बघा ही काय झालं रे स्वर स्वर जे आहेत मग आता बघा मी काय रे सांगतोय यातलं अ ई उ आणि काय रे रु आणि लु हे काय आहेत रे मी जे आता वाईट केले ती ह्रस्व स्वर आहेत काय रे ह्रस्व स्वर आता स्वरामध्ये मी काय करतो बघा इथं सांगतो तुम्हाला थोडे थोडे दिसतंय का सर इथं ह्रस्व स्वर मग ह्रस्व स्वर आणि दीर्घ स्वर मग याच्यामधले प्रकारामध्ये बघितला तर ह्रस्व स्वर कोणते आहेत रे अ आहे आणि दीर्घ म्हणला तरी यातलं आ आहे इथं काय रे ह्रस्व स्वर कोणता आहे सांगा अ नंतर काय ई आहे छोटी आणि मग दीर्घ म्हणजे मोठी आणि छोटी ऊ इथे मोठी ऊ दीर्घ मध्ये मग आता काय रे हा रु ह्रस्वच आहे लु आणि काय हे म्हणला तरी इथं ऐ इथं आ हे दीर्घवाले मग दीर्घवाले किती झाले बघा एवढेच आहेत ओके दीर्घ कोणकोणते आहेत रे हे एवढे आ ई ऊ आ मग काय रे ह्रस्व स्वर अ ई ऊ रु लु जनरली याला गणलं जात नाही अजून तरी ओके पण या याच्यामध्ये दीर्घ मध्ये येतात हे अ आणि ऐ बघा दीर्घ स्वर कोणते आहेत रे आ ई ऊ आणि ह्रस्व स्वर अ ई ऊ रु लु आणि आता जर स्वरामध्ये तुम्हाला म्हणलात करे स्वरामध्ये पुन्हा अजून करे तुम्ही सजातीय स्वर म्हणलात सजातीय स्वर सजातीय स्वर बघा सजातीय आणि विजातीय जर म्हणलात सजातीय मी इथं नॉर्मल सांगतोय तुम्ही सगळं समोर येणार आहे आणि विजातीय विजातीय सजातीय म्हणजे एकाच जातीचे अ आ ई च सोबत ई ऊ सोबत ऊच ओके आणि विजातीय म्हणजे काय बाबा अ सोबत ई येते किंवा मग काय ऊ सोबत
ये घ्या काही घ्या असं म्हणजे वेगवेगळे घ्या विजातीय म्हणजे भिन्न उच्चारणातून निघणाऱ्यांना विजातीय म्हणतात आणि सारख्या उच्चारणातून निघणाऱ्याला सजातीय म्हणतात आणि राहिलं का रे दीर्घ स्वर सॉरी का रे संयुक्त स्वर मग संयुक्त स्वर कोणते स्वराचे प्रकार एवढेच पडतात दीर्घ स्वर हे ह्रस्व स्वर हे सजातीय अ आ इ ई उ ऊ आणि विजातीय का रे अ ई उ सोबत ए कोणासोबत भी काही भी घ्या म्हणजे सारखे नाही आले पाहिजे ऊ सोबत ऊच नाही आलं पाहिजे ई सोबत ईच नाही आलं पाहिजे अ सोबत आच नाही आलं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या भिन्न उच्चारणाचे एकत्र आले त्याला विजातीय म्हणायचं कोणतंही घेऊ शकता असे कितीतरी तयार होतील तुम्हाला बरोबर मी इथे एवढं दिलं काय झालं मग आता हे काय रे इथं बघा चौथा प्रकार जो आहे सॉरी जो काय संयुक्त स्वर याला तदित्त स्वर देखील म्हणतात असो संयुक्त स्वराचा मुख्य दामली यांनी सांगितलंय बापण संयुक्त स्वर कोणते आहेत रे संयुक्त का म्हणायचं कारण हे कोणा संयुक्त म्हणजे जॉईंट म्हणजे कोणापासून तरी बनलेत बाबा कोणापासून बनलेत दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेले आहेत दोन विजातीय स्वर ए ए ओ हे एवढे काय तरी चार बघा पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला काय रे स्वर कोणते आहेत पुन्हा से एकदा अ आ इ ई ऊ ऊ रु लु ए आ ए ओ आ औ हे स्वर आहेत आणि या स्वरामध्ये मग आपण वर्गीकरण केले आहे यातले ह्रस्व स्वर कोणते आहेत अ इ ऊ रु लु ए दीर्घ स्वर आ ए ओ आणि काय अ आणि मग अजून काय सजातीय म्हणजे एकाच जातीचे अचा गटातला आ इच्या गटीतला ई मोठा ई ऊचा मोठी ऊ असं म्हणू शकता तुम्ही आणि विजातीय म्हणजे का रे भिन्न उच्चार साधून निघणारे म्हणजे अ सोबत कोणतेही जोडू शकता ऊ जोडू शकता ई जोडू शकता पण अ सोबत आ जोडू शकत नाही अ सोबत आ जोडलात किती सजातीय होते ई सोबत ई नाही जोडू शकत ई सोबत दुसरं कोणी घ्यायचं त्याला विजातीय म्हणतात सजातीय आणि विजातीय हे उच्चारस्थानुसार प्रकार आहेत आणि का रे स्वरूपानुसार स्वराचे प्रकार म्हणला तर ह्रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर मग संयुक्त स्वर कोणते आहेत रे तुम्हाला झोपी जर विचारत सांगता आलं पाहिजे सजा करे संयुक्त स्वर कोणते आहेत ए आय ओ औ ए आय ओ औ हे कळालं पाहिजे मी का सांगतोय एवढं ओरडून की लक्षात इथंच तुम्ही पुन्हा अभ्यास करायची गरज नाही पुन्हा काय अभ्यास करायचा घरी जाऊन पुन्हा ते पानं ओपन करा काय गरज आहे रे इथंच पाठ झालं पाहिजे मग हे संयुक्त म्हणजे कोणत्या तरी दोघांपासून बनले आहेत ए म्हणजे काय रे कोणापासून बनलेलं आहे बघा ओ अधिक ई किंवा ई पासून बनलेला आहे आय कोणापासून बनलाय आ अधिक ई किंवा ई पासून बनलेला आहे ओ कोणापासून बनलाय अ अधिक इथं अ म्हणतोय मी बघा इथं कोण म्हणलाय आ म्हणलाय आणि इथं अ म्हणलेलं आहे ए म्हणजे कोणापासून बनलाय अ अधिक ई किंवा ई ए आणि आय म्हणले थोडं दीर्घ होते बघा आता ओ म्हणजे अ अधिक ऊ किंवा ऊ यापासून बनलेला आहे आणि आओ म्हणजे का रे आ अधिक ऊ घ्या किंवा दीर्घ ऊ घ्या ओके म्हणजे हे संयुक्त स्वर आहेत ओके आणि उत्कारे सिद्ध स्वर आणि साधित स्वर म्हणतात सिद्ध म्हणजे का रे जे अ आहे ई आहे ऊ आहे रु आहे लु आहे ओके ऐ आहे जे ह्रस्व स्वर आहेत का ते सगळे सिद्ध स्वर आहेत आणि साधित म्हणजे काय रे कोणापासून तरी बनलेत म्हणजे आ अ प्लस अ आ ई ई प्लस ई ई पासून बनलाय ऊ ऊ प्लस ऊ ऊ बनलेला आहे किंवा मग काय रे ॲ ॲ प्लस ॲ पासून ॲ बनलाय असं ओके ही जी काय किंवा मग काय रे ए ओ औ हे सगळे काय आहेत रे साधित स्वर आहेत सिद्ध म्हणला तर कारे मूळचे ज्यांचं कार्य मूळ आहेत त्यांना कोणत्याही कोणापासून बनलेले नाहीत हो असो ते पण तसं पण कोणी जर विचारलं तर ते काय वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही पण हे मात्र विचारलेलं आहेत आजपर्यंत अशी काय बाकी विचारलं नाही पण संयुक्त स्वर ए ऐ ओ औ आणि का रे इथं ह्रस्व स्वर कोणते आहेत ह्रस्व स्वर अ ई ऊ रु लु ॲ आणि दीर्घ स्वर आ ई ऊ आणि सजातीय अ आ ई ई ऊ ऊ असं आणि विजातीय म्हणजे आता अ सोबत कोणतंही जोडायचं ई ऊ सोबत कोणतं ऊ नाही जोडायचं बाकी आता स्वरादी बघा स्वरादी हे अम आणि आहा हे दोन काय स्वरादी आहेत आहा म्हणजे काय रे श्वास सोडणं आणि स्वरादी म्हणजे नावाचं बघा स्वर आदी म्हणजे ज्याच्यामध्ये स्वर आदी आहे त्याला स्वरादी म्हणतात आणि हे जे टिंबाय वरलं याला अनुस्वार म्हणतात या अनुस्वाराचं अनुस्वार म्हणजे काय रे स्पष्ट व खनखनीत उच्चारला मी काय वाक्य बोलतो बघा स्पष्ट व खनखनीत उच्चारला अनुस्वार म्हणायचं आणि अनुस्वाराच्या जागी परसवर्णानं लिहिता येते म्हणजे परसवर्णानं म्हणजे अनुनासिकाच्या स्वरूपात मग आता अनुनासिक म्हणजे काय स्वर मग आता आपण ते इथं बघू हे अनुनासिक आहेत बघा स्पर्श व्यंजनातला पाचवा गट जे आहे बघा हे पहिला
हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा गट। हे पाचवा गट जो आहे हे यांना अनुनासिक म्हणतात। मी जे गोल केलेले आहेत ते सगळे अनुनासिक आहेत, यांना अनुनासिक म्हणतात। काय म्हणतात? अनुनासिक कोणते जर विचारलं काय सांगशील बाबा? ए अनुनासिक, अनुनासिक म्हणजे ज्यांचं नाकातून उच्चार होते, नासिकेतून होते, म्हणून याला अनुनासिक म्हणतात। याला पर सवर्ण ही म्हणतात। काय रे? पर सवर्ण। सवर्ण म्हणजे काय रे? दुसऱ्या वर्णाच्या जागी हे येतात म्हणून याला पर सवर्ण असं म्हणतात। कसं येतात सांगितलंय तुम्हाला, कसं रे? हे बघा असं, हे बघा, हे अनुस्वाराच्या जागी हे येतात। इथं गंगा आहे तर काय रे? गंगाच्या जागी मी असंही गंगा लिहू शकतो, कारण याच्या जागी याच्या वर्गातलं शेवटचं घेऊन आपण परसवर्णानं लिहिता येते। मग पुन्हा अनुस्वार येईल का? येणार नाही। बघा इथं ग, याच्या शेवटचा गुण आहे हाय, मी घेऊन लिहिलाय की नाही रे? याला परसवर्णानं लिहिलं म्हणतात। म्हणजे अनुस्वार म्हणजे काय? स्पष्ट व खनखणीत उच्चारला अनुस्वार म्हणतात। हे स्पष्ट उच्चार होते की नाही रे? नाही तर मग बघा हे टिंब गेले काय म्हणतात? गगा, गगा, गगा होते की नाही? मग त्याचा स्पष्ट उच्चार होतो की नाही? गंगा टिंबाला म्हणून। मग इथं बघा होते का रे? नाही। अस्पष्ट आणि ओझर त्या उच्चारला अनुनासिक म्हणतात। हे अनुनासिकाच्या स्वरूपात दिले का? याला काय म्हणतात? अस्पष्ट आणि ओझर त्या उच्चाराला अनुनासिक म्हणायचं आणि स्पष्ट उच्चाराला अनुस्वार असं म्हणायचं। विसर्ग म्हणजे श्वास सोडणे। मग स्वरादी दोनच आहेत, अनुस्वार आणि विसर्ग, अनुस्वार आणि विसर्ग। आणि व्यंजनं जी आहेत ती 25 आहेत। आता व्यंजनाचे प्रकार आपण बघू। हे अनुनासिक कळलं का रे? पहिलं अनुनासिक कळलं, परसवर्ण। ओके आता बघा हे जे यर लव आहेत, हे बघे इकडं यर लव, यर लव, हे काय आहेत रे? अर्धस्वर आहेत आणि यांना अंतस्थ म्हणतात। का अंतस्थ म्हणतात रे? हे शेवटी खाली दिलेले आहेत म्हणून। का? यांच्या अंतिस्वर येते म्हणून याला अंतस्थ म्हणतात ना। बरेच जण म्हणतात खाली दिले म्हणून। अरे अंतस्थ, यांना अंतस्थ असंही म्हणतात। अंतस्थ म्हणजे का रे? यांच्या अंतिस्वर आहे, स्वरासारखा आहे। गाई, गाई बघा तुम्ही लिहून बघा ना, हे बघा इकडे बघ रे, हे बघ, हे गाई आणि गाई असं लिहिता येते स्वराच्या स्वरूपात, बरोबर ना? मग याला काय? अर्धस्वर। मग अर्धस्वर कोणते आहेत म्हणजे कसं सांगशील मग? यर लव, यर लव, यर लव, काय रे? अर्धस्वर आहेत, यर लव, यर लव, अर्धस्वर आहेत। पाठच पाहिजे, कधी विचारलं अर्धस्वर कोणते? यर लवा, यर लवा असं म्हणलं पाहिजे। ओके आणि हे श श स हे काय रे? उष्मे आहेत, उष्मे। यालाच आपण घर्षक देखील म्हणतो। म्हणजे याचं उच्चार करताना काय रे? घर्षण होते किंवा उष्मा बाहेर पडते। काय रे? कोणकोणते? श श स, आता ह पण घेतात याच्यासोबत बरेच जण। श श स काय रे? उष्मे। श श स काय? उष्मे। श श स काय रे? उष्मे। आणि ळ ला काय म्हणतात रे? ळ ला, ळ ला स्वतंत्र वर्ण म्हणतात, स्वतंत्र वर्ण। त्याला पार्श्विक वर्ण देखील म्हणतात, पार्श्विक वर्ण देखील म्हणतात, पार्श्विक वर्ण देखील म्हणतात। ळ ला काय म्हणतात? पार्श्विक वर्ण देखील म्हणतात। किंवा मग ळ हा काय रे? मराठी भाषेमधला स्वतंत्र वर्ण आहे। बऱ्याच अनेक वेळेस प्रश्न विचारलाय, ळ हा काय रे? स्वतंत्र वर्ण आहे। ळ पासून सुरू होणारा मराठीमध्ये एकही शब्द नाही। ळ हा संस्कृत मध्ये नाही। ळ हा मूर्धन्य उच्चारामध्ये येतो, रूठ रसाळ मूर्धा। बेसिक सांगितलं मला, थोडं समोरचं बोलायला पण मोकळा झालो मी, बरोबर ना? मग मूर्धन्य आहे। मग पहिलं काय लक्षात ठेवाल? ळ हा स्वतंत्र वर्ण आहे मराठी भाषेत। आणि एक वेळेस टॅक्सेशनला विचारलं बरं का, द्रविडी भाषेत ना आलाय म्हणून, पण नंतर मात्र कधीच म्हणला नाही तसं। म्हणून मग आपण काय लक्षात ठेवायचं? ळ हा स्वतंत्र वर्ण आहे। आता हो काय रे? मुख्य महाप्राण आहे, मुख्य महाप्राण, मुख्य महाप्राण। ओके मुख्य महाप्राण आहे, मुख्य महाप्राण कोण आहे? ह आहे। आता बघा का रे, अजून तुम्हाला राहिले काय? कठोर वर्ण। कठोर वर्ण कोणत्या वर्णाला म्हणायचं? जे पहिला आणि दुसरा ग्रुप आहे, हा हा हा, याला कठोर वर्ण म्हणायचं। बघा कठोर, क आणि ख, क ख, पहिले दोन। कठोर वर्ण कोणते? या स्पर्शवेजनामधले पहिले दोन, एक आणि दोन, म्हणजे क ख, च छ, ट ठ, त थ, प फ आणि श श स, प्लस काय रे? श श स। यांना, या तेरांना काय म्हणायचं रे? म्हणजे ह्या पहिल्या दोन ग्रुपमध्ये किती आहेत? 10 आणि हे 3, किती? हे 13 जे आहेत त्याला कठोर वर्ण म्हणायचं। का? यांचा उच्चार करताना काय रे? थोडासी काय होते? कठीणता येते।
त्याला आपण कठोर म्हणतो. बघा क ख च छ ट ठ त थ प फ आणि काय रे श ष स हे 13 काय आहेत कठोर वर्ण आहेत. कठोर वर्ण आहेत मग बाकी सगळे मग आता कठोर सोडून बाकी काय आहेत मृदू आहेत. मग मृदू कोणती विचारायची गरज आहे का रे. मग यांना सोडून बाकी सगळे मृदू आहेत. मग कोणकोणते आहेत ग घ म्हणजे सगळे काय रे अर्धस्वर मृदू आहेत. त्यानंतर काय रे स्वतंत्र वर्ण मृदू आहे. महाप्राण ये जो काय मुख्य महाप्राण मृदू आहे. त्यानंतर ग घ ञ अनुनासिक मृदू आहे. स्वर मृदू आहेत. म्हणजे तुम्हाला हे कळालं का म्हणजे हे 13 सोडलात तर बाकी सगळे काय मृदू आहेत. लक्षात ठेवायची काय बाकी गरज आहे का रे नाही. मग आता महाप्राण म्हणजे काय आणि अल्पप्राण म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर बघा जे लिहून बघितलात बघा हे दुसरा आणि चौथा गट जे आहे ते महाप्राण आहेत. दुसरा आणि चौथा जो आहेत ती महाप्राण आहेत. आणि मग अल्पप्राण कोणते हे आणि हे अल्पप्राण आहेत. म्हणजे किंवा मग अनुनासिक देखील अल्पप्राण म्हणजे येते. पण अल्पप्राण म्हणजे काय ज्याच्यामध्ये लिहून बघितल्यानंतर यच येत नाही इंग्लिशमध्ये सोपा आहे त्याला महाप्राण. जे यच येते तर महाप्राण यच येत नसेल तर ते अल्पप्राण सोपा आहे. बघा हे लिहून बघ के एच ए म्हणशील इथं काय ओके फक्त अपवाद काय च मध्ये यच येऊन देखील ते अल्पप्राण आहे आणि काय स मध्ये अल्प प्रकारे स मध्ये यच येत नाही तरी देखील ते महाप्राण आहे. संपलं महाप्राण आणि अल्पप्राण वर्ण कळाले का. मग आता यर लव काय अर्धस्वर आहे म्हणजे व्यंजनाचे प्रकार सांगतोय तुम्हाला. व्यंजनामध्ये काय काय कोणाला काय म्हणतात हे जे शेवटचा गट आहे ग्य ञ न न म हे अनुनासिक आहेत. यांनाच परसवर्ण पण देखील म्हणतात. बघा काय आहेत रे न ञ न न म काय रे ग्य ञ न न म नाका तू म्हणायचं नाका तू म्हणता म्हणता ना काय पडायचं. अनुनासिक म्हणता याला काय अनुनासिक याला परसवर्ण देखील म्हणतात. ओके किंवा मग काय आता बघा हे काय यर लव काय अर्धस्वर आहेत. यातला र ला कंपित वर्ण म्हणतात. र हा काय दंड नसणारा व्यंजन आहे आणि र चार प्रकारे लेखन केलं जातं त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत असो. पण यर लव काय अर्धस्वर आहेत. अर्धस्वर म्हणजे य कोणासारखा उच्चारतो अर्धस्वर म्हणजे कोणत्या स्वरासारखा ई सारखा र रु सारखा ल लु सारखा व ऊ सारखा. यर लव यर लव यर लव हे काय अर्धस्वर आहेत. उष्मे कोण आहेत रे श श स श. बघा तुम्ही उच्चार करताना बघा ना श श हवा बाहेर पडते की नाही रे. मग श श स काय उष्मे आहेत आणि घर्षण होते म्हणूनच हवा बाहेर पडते म्हणून उष्मे किंवा घर्षक म्हणतात. हो हा मुख्य प्राण आहे. आणि महाप्राण विचारलं तर काय म्हणाल रे ज्याच्यामध्ये जो काय शब्द तुम्ही लिहून बघाल व्यंजन ज्यामध्ये यच येत असेल ते महाप्राण असते. लिहून बघायचं फक्त च मध्ये यच येऊन ते महाप्राण नाही आणि स मध्ये यच येत नाही तरी देखील ते महाप्राण आहे. हे दोन जर आपण लक्षात ठेवत तर बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके आणि काय रे कठोर वर्ण कोणते आहेत. क ख च छ ट ठ त थ प फ श श स हे काय कठोर आहेत. म्हणजे 13 कठोर वर्ण आहेत म्हणजे पहिले दोन येतले आणि हे श श स हे कठोर आहेत. ओके आणि काय रे तुम्हाला विशेष संयुक्त व्यंजने एक श आणि ज्ञ या हलंत असतील तर विशेष संयुक्त व्यंजने आणि या हलंत नसतील तर हे जोडाक्षर असतात. मग याच्या पलीकडे काय सांगायची गरज आहे का रे बाबा. बघा रे बाबा ए इथं तुम्हाला सगळी वर्णरचना सांगितली जनरली उच्चारस्थाने सोडून बाकी सगळं. मग कंठ कोणती वर्ण आहेत. अरे अखो विसर्ग यानामे कंठ इच यशा नाम तालो रूठ रसाळ मृदा उपनाम ओष्ट वकारस्य दंतोष्ट. म्हणजे ते माहीत पाहिजे. कळालं का हे कळालं असेल तर स्वराचे प्रकार सांगितलेत. आपण आता समोर जाऊ. ओके ही वर्णमाला कळणं गरजेचं आहे. वर्णमाला जर कळाली तर आपण समोर जाऊ शकतो. आणि या काय व्यंजनांचं जे काय आहेत व्यंजनांना स्वरांत म्हणतात. काय व्यंजनाला स्वरांत का म्हणतात रे बाबा. कारण यांच्या अंती स्वर आल्याशिवाय जमतच नाही कार्यक्रम. बघा ना स्वरांत स्वर शेवटी असतोच म्हणून बघा ट हा मी सरळ लिहिला बा क सरळ लिहिला म्हणजे याच्या अंती काय शेवटी स्वर आहे क अधिक अ आहे. अंती स्वर असतो म्हणजे असतोच म्हणून त्याला स्वरांत म्हणतात व्यंजनाला. ओके आणि परवर्ण कारण दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागतं म्हणून याला परवर्ण देखील म्हणतात. परसवर्ण वेगळं. परसवर्ण म्हणजे काय रे अनुनासिक आणि परवर्ण म्हणजे व्यंजन. आणि व्यंजनाला काय म्हणतात अजून हल देखील म्हणतात. का तर हे असं लंगडं करून लिहितात म्हणून याला हल देखील म्हणतात. म्हणून समोर आपला हल संधी महत्वाची आहे. आणि व्यंजनाला स्वराला काय म्हणतात रे स्वराला स्व असंही म्हणतात किंवा मग काय अच देखील म्हणतात इंग्लिशमध्ये सॉरी संस्कृतमध्ये इंग्लिश म्हणतो सॉरी अच असे म्हणतात. अच म्हणजे काय रे स्वर. अच्छी संधी म्हणजे स्वर संधी समोर बघणार आपण. अच देखील म्हणतात. कळलं का एवढं.
कळला असेल तर समोर जातो बापो ये आपण अजून हे ट्रेलर आहे पिक्चर आपलं बाकी आहे ये खाली ट्रेलर था अब पिक्चर देखिए।